सो व्हाट्स अप डुबेली गाइस, मैं आप लोगों के लिए आज एक बहुत ज़्यादा क्रेजी न्यूज़ लेके आया हूँ जो हमारे यहाँ के इंडिया की सबसे बड़ी प्रॉब्लम है, गार्बेज की प्रॉब्लम। उसको सॉल्व करने के लिए, कल्याण डुबेली में सॉल्व करने के लिए KDMC ने एक बहुत ज़्यादा वंडरफुल मूवमेंट चालू किया है जिसको जीरो गार्बेज मूवमेंट बोलते हैं, शून्य कचरा मुहिम मराठी में बोलते हैं उसको। तो उस मूवमेंट में KDMC के बड़े बड़े ऑफिसर्स, आप लोग बिलीव नहीं करोगे, बड़े बड़े ऑफिसर्स खुद स्ट्रीट्स पर आके कचरा साफ कर रहे हैं। तो चलते हैं, देखते हैं कि आज का ये कैंपेन कैसा रहा। KDMC ने जी शून्य कचरा मोहिम राबवली आहे, तर त्याबद्दल तुम्ही दोन शब्द बोलाल आमच्याशी। नमस्कार, मी उपायुक्त पल्लवी भागवत। माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या निर्देशनानुसार पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही कायापालट सप्ताह सुरू केला आहे। ही सरांची मोहीम मार्च 2020 सुरू झालेली, मात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये ही मोहीम थोडी थंडावली होती। आता पुन्हा नव्या जोमानं कोरोनाचे केसेस कमी झालेले असल्यामुळे आपण ही मोहीम सुरू केली आहे। ही मोहीम 7 दिवस तर एकदम सर्व 10 ची 10 ओढ्यांमध्ये सुरू राहील, त्यानंतर देखील ही मोहीम कंटिन्यू सुरू राहणार आहे। तरी नागरिकांना एक विनंती, NGO किंवा नागरिकांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभागी होऊन महापालिकेला सहकार्य करावं, घरामध्ये ओला सुका कचरा वेगवेगळा करून महापालिकेला सहकार्य करावं, जेणेकरून शून्य कचरा मोहीम राबवणं आपल्याला जास्त यशस्वीपणे राबवणं शक्य होईल। धन्यवाद। हे जे शून्य कचरा मोहीम गाजवण्यात आली आहे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? कचऱ्याचा जो विषय आहे त्याच्यात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला नाही पाहिजे, कचरा घंटागाडीतच वर्गीकरण करून दिला पाहिजे आणि प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे। तर ह्याच्यातला आता सध्या जे आम्ही आता आजचं काम चालू आहे ते सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा हा रोड शिपिंगद्वारे तो संकलित करणे आणि लोकांना संदेश देणे की रस्त्यावर कचरा टाकू नका। आता जो कायापालट अभियानाच्या माध्यमातून सगळे रस्ते साफ करणे, गेल्या वर्षभरापासून शून्य कचरा मोहिमेच्या माध्यमातून वर्गीकरण करणे, संकलन करणे, ह्या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं आहे आणि या माध्यमातून नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये ही आम्ही यामधून संदेश देतो। शून्य कचरा मोहिमे गाजवण्यात आली आहे डोंबिवलीत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आमच्या ऑडियन्सची? तरी गरज आमची आहे, म्हणजे KDMC पेक्षा सुद्धा नागरिकांचीही गरज आहे, कारण आरोग्य हे आमचं आरोग्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही स्वतः आधी जबाबदारीनी वागलं पाहिजे। रस्ता आता कुठे आजूबाजूला बघत नाही असं हे करून जर आम्ही रस्ता कचऱ्यावरती टाकणार असो, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून रात्रीचं अन्न जर तसं टाकणार असवलेला तर ते कुत्रे सर्व हे करते, पिशव्या फोडून ते अन्न परत रस्त्यावरती आणतात। आपलं शहर आहे ते गचाळ दिसतं आणि त्याच्यापासून आरोग्याला सुद्धा धोका आहे, त्यामुळे KDMC पेक्षा सुद्धा नागरिकांना ह्याची जास्त जाणीव पाहिजे। KDMC चं त्यांचं ते काम आहे ते फार अति उत्साहाने करतात, कोकरे साहेबांसारखे अधिकारी आहेत, त्याला चांगली गती देतात, त्याला मार्गदर्शन आणि नेतृत्व देतात, पण खरी जबाबदारी आहे ही आमची स्वतःची जबाबदारी आहे। म्हणजे इतर कुणी येऊन आमचं शहर साफ करावं अशी अपेक्षा बाळगणे फार चुकीचं आहे। नमस्कार, मी स्वच्छ डोंबिवली अभियान अनिल मोकल। हे कार्य जे आहे ते 2018 आम्ही सुरू केलेलं आहे की स्वच्छ डोंबिवली असायला हवी आणि त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाचं योगदान असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकाने ही आपली जबाबदारी आहे हे समजून जर काम केलं तर सहज स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही। प्रशासन त्यांचं काम करेलच, पण त्याचबरोबर आपली स्वतःची काहीतरी जबाबदारी आहे, जी घाणं आपण करतो ती स्वच्छ करणं हे आपलं काम आहे। जसं आपण आपलं शरीर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, परफ्यूम लावतो, चांगले चांगले साबण लावतो, तर तसंच हेच कार्यसुद्धा स्वच्छतेचं आपण स्वतःनं केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे। आज प्रशासन कोकरे साहेब आहेत किंवा आयुक्त सूर्यवंशी साहेब आहेत, हे काम करतायतच, या कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे, पण ह्याच्या पुढेसुद्धा ही आपली जबाबदारी आहे की आपलं शहर, आपला परिसर स्वच्छ ठेवणं आहे, कचऱ्यावर रस्त्यावर कचरा टाकू नये किंवा दुसऱ्यांना कचरा टाकायला देऊ नये, हे काम आपलं आहे। हे काम सगळ्या नागरिकांनी केलं तर शहर स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही। थँक्यू। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा। ओके, तर आपण इथे बघू शकतो खोकरे साहेब स्वतः कचरा साफ करतायत रस्त्यावरती येऊन आणि बाकीचे त्यांचे जे KDMC चे ऑफिसर्स आहेत ते सगळे कसे एकदम एकदम चांगल्या प्रकारे आपल्या शहराची सफाई करताना तुम्हाला दिसत आहे।
इकडे तुम्ही बघू शकता किती ऑफिसर्स सगळे एकमेकांसोबत सहकार्य करून सगळ्यांना पूर्ण आपलं कल्याण डोंबिवली साफ करत आहे. तो जैसे कि आप लोगों ने देखा कि कैसे KDMC के बड़े बड़े ऑफिसर्स खुद स्ट्रीट्स पे आके अपने हाथों से कचरा साफ कर रहे थे और क्लीन स्ट्रीट्स कितनी सही दिख रही थी, कितने ऑसम दिख रही थी क्लीन स्ट्रीट्स. तो ये सारी जितनी भी मेहनत है उनकी, ये सब वेस्ट हो जाएगी अगर हम और आप कॉपरेट ना करें इसको. कॉपरेट मतलब कुछ नहीं करना है, बस हमें जितना भी हमारा गार्बेज है, जितना भी वेस्ट है, उसको हम लोग को या तो डस्टबिन में या तो फिर घंटा गाड़ी में फेंकना है. बस सिंपल एज दैट. एंड अगर आप लोग चाहते हैं कि हमारी इंडिया जो है, हमारी जो सिटीज़ है, सब क्लीन हो जाए, तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाइए एंड उनको सपोर्ट कीजिए. दैट्स इट. लेट अस मेक इंडिया क्लीन.